मित्रांनो, SRIT स्किल्स या आपल्या यूट्यूबमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी शशिकांत पाटील आपल्यासाठी घेऊन आहोत डिजिटल पद्धतीने गणित WCS हा जो आपला विषय आहे तो आवडता विषय तो घेऊन येत आहे. आणि याच्यापूर्वी आपण आता सद्यस्थितीमध्ये आपण लेसन नंबर 2 पहिला पार्ट झाला माझा आणि आता हा दिस इज द सेकंड पार्ट आहे. चला मग लगेच आपण सुरू करूया. आणि तत्पूर्वी पुन्हा सांगेन की लाईक अँड सबस्क्राईब अँड रीच टू मॅक्झिमम स्टुडंट सो दॅट दे कॅन गेट इट ॲडव्हान्टेजेस. आणि मलासुद्धा त्यांचं जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी होतील तेवढं मला शिकवायला आनंद होईल. मित्रांनो, हा 17 नंबर सुरू करतो आहे आपण. त्याच्यामध्ये बघा, रेशो आपलं चालू आहे आता. रेशो ऑफ काय, व्हॉट इज द रेशो ऑफ 4 kg to 800 g. तर रेशोचं मागे आपण डेफिनेशन बघितली मागच्या व्हिडिओमध्ये, पुन्हा दाखवतो आपल्याला. हे बघा मी केलेलं डेफिनेशन. तर रेशो म्हणजे काय की रिलेशन ऑफ टू क्वांटिटीज इज सेम क्वांटिटी, म्हणजे तर दोन क्वांटिटीमधलं सेम क्वांटिटीजमधलं रिलेशन असतं त्याला रेशो म्हणतात. मागे मी सांगितलं होतं, इथं बघा आता इथं मी आपण ब्ल्यू पेन वापर करू. आता याच्यामध्ये मी हे लिहितो आहे, इथं काय दोन क्वांटिटी दिले त्या. मित्रांनो, हा बघा आता आपण काय करू याच्यामध्ये. आता क्वांटिटी आपल्याला सेम करायची, युनिट जे आहे सेम करायचं आहे. आता इथं तुम्हाला माहीत आहे इथं काय दिलं त्यांनी, 4 kg इक्वेलन टू 800 g. तर हे इक्वेलंट होईल का नाही होणार, हा रेशो करता येणार नाही आपल्याला. हे ही जी क्वांटिटी आहे ही आपल्याला सारखी करायची. तर काय करायचं, तुम्हाला माहीत असेलच युनिटमधलं 1 kg. 1 kg म्हणजे किती ग्रॅम होतं, 1000 g. बरोबर, 1000 g gm आहे. तर 4 kg म्हणजे किती होतं आपलं, तर मी ते ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं. 4 kg म्हणजे त्याला 4000 g. आणि आता जी दुसरी क्वांटिटी आहे आपली ती 800 g आहे, 800. त्याच्यामुळे हे ग्रॅममध्ये आलं. चला आता लगेच सोडवूया आपण. आता इथं करतो मग आपल्याला क्वांटिटी काय करायची, 4000 इज इक्वेलंट रेशो ऑफ 4000 इज इक्वेलंट टू 800 g. लगेच त्याचं उत्तर मला दिसतं पण आहे, मी काढतो इथं खाली. लगेच मी काय करतो, माझी पद्धत वापरतो. तुम्हाला जर तुमची पद्धत येत असेल तर तुम्ही ती फॉलो करू शकता. महत्त्वाचं काय आपल्याला की उत्तर येणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला माझी पद्धत सोपी वाटत असेल तर ती यूज करू शकता तुम्ही. तिथं मी हे कट करून टाकतो, डिवायडेशन न्यूमिनेटर न्यूमिनेटर भागाकार करतो आहे मी यांचा. वरचा शून्य वरचा खालचा शून्य गेला, हा शून्य गेला. आता इथं बघा, आठाच्या टेबलमध्ये पुन्हा टेबल आले आपले. आठाच्या पाड्यामध्ये 40 येतात का, येतात. 8 5 40, 8 1 8 8 5 5 म्हणजे 5 मराठी भाषा, 8 5 40. तर हे बघा मित्रांनो, आपलं उत्तर आलं 5 5 5/1, म्हणजेच काय आलं याचं, 5 इक्वेलंट इज रेशो इज 5. 5 हा जे आपलं हे आपलं आन्सर आलं. ते बघा इथं दिलेलं आहे आन्सर, तुम्हाला कळलं असेल की आन्सर आलेलं आहे. तर हे आपलं 5, दिस क्वांटिटी बिलॉंग्स टू दिस, 5:1 असं पहिलं आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पहिलं चॅप्टर झालं होतं मला आठवण झाली म्हणून सांगतो की माझी 5-6 महिन्यापूर्वीची मी व्हाईट बोर्डवर बरेच असे मी पहिले युनिटचं डिटेलमध्ये घेतलेलं आहे, युनिट म्हणजे काय. आणि त्याचप्रमाणे मी जे डाउनलोड केलं आहे ते निमीचं जे बुक डाउनलोड केलं आहे, तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये सर्व युनिटची माहिती दिलेली आहे, म्हणजेच की 1 किलो 1, आता आपण तुम्हाला सांगतो मी 1 किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहीत असेल 1000 काय होतं, 1000 मीटर होतात ते, 1000 मीटर होतात असे प्रश्न येतात. तर 1 मीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं, सीएमला सेंटीमीटर म्हणतात. तर परत अजून जाऊ द्या खाली, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 10 मिलीमीटर. अशा प्रकारे मित्रांनो हे कन्वर्शन आहे रेशोमध्ये. आता इथं 4 kg ग्रॅम kg आलेला आहे, त्याच्यामध्ये रेशोमध्ये तुम्हाला लिटरमध्ये येईल, मीटरमध्ये येईल, सेंटीमीटरमध्ये येईल, अशा अनेक प्रकार येऊ शकतो. फक्त आपला जो पढण्याची पद्धत जी आहे ती लक्षात घ्या, हेच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये एक मला आठवलं म्हणून सांगतो आपल्याला की 1 लिटर ऑइल जे असतात, ऑइल कशामध्ये म्हणतात, गॅलनमध्ये. तर एक असा प्रश्न आलेला असत, बरेच वेळा बघितला आहे मी, 1 गॅलन म्हणजे किती लिटर, 4.51 लिटर. 1 गॅलन म्हणजे 4.51 लिटर. तर हे पण हा प्रश्न येतो, लक्षात ठेवा, 1 गॅलन म्हणजे 4.51 लिटर. 1 kg इथं लिहितो मी आता, इथं जरा जागा दिसते मला. 1 किलोग्रॅम फोर्स kgf म्हणजे 9.81 न्यूटन. 9.81 न्यूटन हा पण प्रश्न आलेला आहे, बऱ्याच वेळा येतो हा प्रश्न. 1 किलोग्रॅम फोर्सचं युनिट जास्त, इक्वेलन टू 1 किलोग्रॅम फोर्स म्हणजे 9.81 न्यूटन असतं. अशा प्रकारे मित्रांनो हे
युनिट आहे ते मागे बघा तुम्ही, आणि जसं याचं आपण आपलं हे लेसन पूर्ण होतील पूर्ण तेव्हा मी रिव्हिजनमध्ये हे संपूर्ण घेणार आहेच. तर लगेच दुसरा प्रश्न सुरू करूया आपण. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट पर्सेंटेज ऑफ 80 इज, व्हॉट पर्सेंटेज ऑफ 80 इज 20, म्हणजे 80चं कुठलं पर्सेंट 80चा येतो तो 20 येतो, तर याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये पूर्ण सेम पद्धत आहे, तुम्हाला दाखवतो मी. व्हॉट पर्सेंटेज ऑफ, व्हॉट पर्सेंट म्हणजे एक्स पर्सेंटेज आपण म्हणूया, एक्स पर्सेंटेज ऑफ, ऑफ म्हणजे काय गुणाकार करतो, व्हॉट 80, एक्स पर्सेंटेज ऑफ 80, त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी, एक्स पर्सेंटेज ऑफ 80 इज इक्वल टू 20 दिलेलं आहे. तर मी हे एक्स अपॉन, हा एक संख्या घेतलेली, एक्स अपॉन पर्सेंटेज म्हणजे 100 आलं, हे गुणिले मी तसं लिहून घेतलं 80, आणि ही इकडची संख्या तशी. तर यांचं तुम्ही जर केला तर तुम्ही करू शकता, इथं इथला एक गेला, इथला एक गेला, वापर न्यूमिनेटर डिनोमिनेटर हा 80/1 असतो, गेला तरी चालतो. आता बघा हे आलं, तर मी याला आता काय करतो हे बघा मित्रांनो, काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. आता मी परत असं लिहून घेतो इथं, एक्स भागिले 10 गुणिले, मी आपल्या माहितीसाठी लिहितो आहे खास, मी डायरेक्ट पण करू शकतो, 8/1 आणि 20. तर याच्यामध्ये काय करायचं असतं हे बघा, तर आता एक्स काढायचं आपल्याला म्हणजे पर्सेंट काढायचं, तर 8/1 हे 8 इकडे गेला तर काय होईल, हा वरती खाली जाईल आणि 10 वरती जाईल. हे बघा मी इथं करतो, पर्सेंटेज जे आहे आपल्याला काढायचं, एक्स एक्स जे आहे एक्स काढायचं आपल्याला, एक्स आता काय करतो मी, हे 20 जे आहे ते 20 तिथं लिहून घेतो, 20 नुसते 20 म्हणजे काय, तर 20च्या खाली 1, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. आता 8/1 आहे, तर इकडे गेला हा इज इक्वल टूच्या इकडे जर गेला तर 1/8 होईल, इंटू मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आहे, 1/8, आणि हा जो 1/10 आहे तो वरती गेला का, 10 होईल नुसता, इथं काय होईल तो नुसता 10 वरती, 10/1 केला तरी चालेल. आता याच्यामध्ये तुम्ही करू सांगा, आता इथं बघा, आता याच्यामध्ये बेचोक 8, बेद आहे 20, बेदोने 4, बेपंचे 10, बेकेबे बेदोने, बेपंचे बेकेबे बेपंचे 10, 25. त्याचं उत्तर काय आलं, एक्स इज इक्वल टू 5, हा जो आहे 5 आणि 5, 25 पर्सेंटेज, म्हणजेच काय आलं, पर्सेंटेज म्हणजे 0.25, हे याचं उत्तर आलं. हे बघा दिसते का, येस उत्तर आहे आपलं 0.25. मी थोडं डिटेलमध्ये केलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की अरे एवढं गणित कसं केलं आहे, तर ते एकदम सोपं आहे. एक्स पर्सेंटेज आपल्याला काय करायचं, व्हॉट पर्सेंटेज म्हणजे एक्स, व्हॉट म्हणजे काय, तुम्ही हा एक्स घेतलेला आहे, तर एक्स पर्सेंटेज ऑफ 80, ऑफ म्हणजे काय गुणाकार करायचा, 80 इज इक्वल टू काय असतो, 20 असतो, तर त्याच्यामुळं पर्सेंटेज असल्यामुळं तो पर्सेंटेज 100 लिहून घेतला खाली मी, आणि इथं 25% आलेला आहे असं उत्तर. इथं डायरेक्ट जर 100 ने घेतलं जरी केलं तर 20/ खाली जाईल तो, असं होऊ येऊ शकतं, परंतु परत ते सेम कंडिशन येईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला केलं आहे, याचं 0.25 येतं. याच्यामुळे डायरेक्ट जर केलं समजा आपण, इथं मी दाखवतो आपल्याला 100 घेतं काय येऊ शकतं, एक्स आता ग्रीन पण वापरतो मी, एक्स पर्सेंटेज तास ठेवला आपण, आणि हा जो आहे 20, आता हा जो 80 आहे तो 80/1 येते का, आपण भागिले इथं इकडे या साईडला गेल्यामुळे तो भागिले होईल. हे असं डायरेक्ट येऊ शकतं, डायरेक्ट करतो मी आता, हे 0/0 गेला, बेचोक 8, म्हणजे एक्स पर्सेंटेज जो आहे तो किती आलेला आहे, 1/4, हे पण डायरेक्ट उत्तर आलेलं आहे. तर 1/4 म्हणजे काय, तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं की 1/4 म्हणजे 0.25% असतं, 1/4 म्हणजे 0.25% असतं, जे सर्कल सांगितलं होतं पूर्ण भाग, 1/4 म्हणजे पाव भाग, पाव म्हणजे 250 0.25 म्हणजे 250 येतं, 0.25 आलेलं आहे. अशा प्रकारे हे पण करा, ही पद्धतीने करा किंवा ही पद्धतीने करा, तुम्हाला जी योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही करू शकता, उत्तर कसे येतंच. तर लगेच तिसरं घेऊया आपण, थर्डमध्ये तिसरा प्रश्न आहे. आता मी फक्त वेळ बघत जाईल, आता लगेच घेऊ आपण. तर हाऊ मच इज 8% ऑफ 40 kg, तर मी जसं लिहितो तसं काय करतो बघा मी, तरी काय दिलं की हाऊ मच 8% म्हणजे 40 जे आहे, 40 चे 8% किती होतील, 40 चे 8% किती होतील, असं त्याच्या दोन पद्धती सांगतो मी तुम्हाला. जसं मी बोललं आहे तसं लिहितो मी 8%, हां 8% 8% म्हणजे काय, की आपण 8/8% म्हणजे 8 बाय मी 100 करून घेतो, पर्सेंटेज आला म्हणजे 100 येतो, 8/100,
ऑप्स गुणाकार केला गुणिले 40 तर आपल्याला उत्तर काढायचं आहे। ते बघा लगेच इथे येईल। आता मी काय करतो, हा डिनोमिनेटर 40 म्हणजे 40 अपने घेतो, हा वरचा शून्य गेला खालचा, वरती आणि खाली हे लक्षात ठेवायचं। वरती न्यूमिनेटर डिनोमिनेटर यांचं असेल तर डिव्हिजन केलेली आहे मी। आता इथं पुन्हा बे दोनाने दोनच्या बाटात बे दोने चार बे पंचे 10। आता याच्यामध्ये काय आलं, 8 दोने 16 आणि 5 आलं, 5 बाय 16। मित्रांनो याच्यामध्ये आता 8 दोने 16 आणि 5 आलं, तर याच्यामध्ये काय करा, आता हे असं डायरेक्ट केलं मी, किंवा तुम्ही काय करू शकता, आपण काय करू, हे तुम्हाला वेळ लागेल याला करायला। मी तुम्हाला एक सोपी परत सांगतो परत एकदा, याची मग एवढी गरज नाही पडणार। मी जे गुणाकार केला आहे भागाकाराची गरजच पडणार नाही। बघा लगेच सांगतो मी, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला मी। हे बघा, ही पद्धतीने पण येईल, परंतु आपल्याला गरज नाही याची। 8/100 गुणिले किती येते, ऑफ 40। इथे एक लिहायची गरज नाही, पण लिहितो मी। तर काय करायचं, 10 तसंच ठेवा, 10 हात नका लावू, उगस्त 10 हात लावला का मग पॉईंट द्यायला जास्त वेळ लागतो। 8 गुणिले 4 हे वरची वरती न्यूमिनेटर याचं वरचा वरचीचा गुणाकार होतो, इथं गुणाकार आहे। 8 गुणिले 4चा झाला 32 आणि खाली काय आहे, खाली 10 आहे, 10 गुणिले 1 म्हणजे 10 झाला। हे बघा, आता आपली पहिलीची पद्धत हे जे आहे फ्रॅक्शनमध्ये आलं डिसेंबरमध्ये काढा। आता 10 हा जो 10 आहे, 0 1 1 0 आहे, 1 च्या पुढं 1 0, इकडं इथून 1 सुरुवात करायची, 1 च्या पुढं 1 0 घेऊन जायचं, इथं 1च आहे, मग 3.2 हे आपलं आन्सर आलं। सोपं आहे, त्याच्यामुळे मी जी ही पद्धत सांगितली ही सोपी आहे पहिल्यापेक्षा। म्हणजे खाली मी काय केलं, याच्यामध्ये कळलं असेल तुम्हाला की खाली 10 जो आहे, 10 100 असंच ठेवायचा। तो आपल्याला त्याच्यावर त्याचा फायदा काय होतो या 10चा, की आपल्याला ते पॉईंटमध्ये कन्वर्ट करायला सोपं जातं। म्हणजे 10 1 0 येतं, मग इथून 1 सुरुवात केली, 2 च्या पुढं 1 0 असल्यामुळे 2 ही 1च संख्या आणि पॉईंट लिहिला, 3.2 आन्सर आला। अशा प्रकारे मित्रांनो असे प्रश्न येतात, फक्त पद्धत काय ती जर समजून घ्या आणि सोपं आहे। याच्यामध्ये दुसरी परत सांगू का लागेल तुम्हाला, हाऊ मच इज 8% ऑफ 40। 8% म्हणजे 100 ला किती, 8 आहे, 8 आहे ना, 100 ला 8। आणि याच्यामध्ये अजून एक गंमत सांगतो की तुम्हाला डायरेक्टली पण आन्सर येईल, 100 ला 8 तर 40 ला किती असं मी एक माझं पण पद्धत आहे। तर किती इथं लिहून घेतला, इज इक्वल टू काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि भागिले, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 40 गुणिले 8 केलं, भागिले हा जो भागिले आहे हा गुणाकार 4 गुणिले 8 वर गेला आणि भागिले 100। हे बघा हे केलं, आता परत 100 आलं, परत नेहमीप्रमाणे वरचा 0 खालचा 0 गेला, 10 इथं आलं, आता परत याला गुणाकार करा, 4 झोला, 4 गुणिले 8 8 चौक 32 भागिले 10 सेम आलं, परत आपलं 10 वर घेऊन गेला 10 ला, तर इथं 0.2 म्हणजे 3.2। हे बघा सेम, कुठली पण पद्धत करा ही करा, वेदर यू कॅन गो बाय दिस मेथड, ही मेथडने करा, जास्तच मोठा झाला गोल। ही मेथडने करा, आपलं आन्सर जे आहे ते 3.2 आलेलं आहे आणि इकडं पण 3.2 आलेलं आहे। म्हणजे तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, फक्त आन्सर जे येतं ते फार महत्त्वाचं आहे, तर आन्सर काय येतं याच्यावर तुम्ही फोकस ठेवा। सोपी पद्धत आहे, मी डायरेक्टली तुम्ही जसं लिहिलं आहे तसं लिहिलं, 8% × 40 केला आणि डायरेक्ट मी कॅल्क्युलेशन केलं, किंवा 100 ला 8% म्हणजे 100 ला 8% आहे, तर 40 ला किती असं केलं। मित्रांनो बघा कुठलं पद्धत तुम्हाला योग्य वाटते, सोपी वाटते तुम्ही करू शकता। आता एक गणित घेऊ आपण, कन्वर्ट 52% फ्रॅक्शन। तर 52% म्हणजे काय, 52% × फ्रॅक्शन 52 म्हणजेच काय, की आपला 52 आणि पर्सेंटेज त्याला लिहून घ्या 100 खाली, पर्सेंटेज म्हणजे 100 असतात। आता यांचं करा, यांचा भागाकार वरती न्यूमिनेटर डिनोमिनेटर 1 दिस बाय दिस यांचं डिव्हिडेशन करावं लागेल। तर डिव्हिडेशन करताना तुम्हाला नेहमीप्रमाणे आता 52 पाडत काय, तर 53 52 63 71 माझ्या मते 2 नेच भाग द्या सुरुवातीला, 2 नेच द्या, इथं काय होईल, 2 ने दिला, 2 ने देतो मी बघा दोघांना, 2 2 4 2 2 4 4 5 1 4 गेला 1 उरला, हा 1 इथं लिहिला मी, म्हणजे 12 झाला, 2 सक 12 2 सक 12 झाला। आणि इथं नेहमी काय येईल, 2 5 10 2 5 10 10 मधून 10 गेले 0, त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही, 0 खाली लिहिला, परत 2 ने भाग द्या,
50 आणि ऑड संख्या असल्यामुळं इवन संख्या असल्यामुळं तुम्ही कमीत कमी दोन भाग देऊ शकता. परत इथं दोन भाग दिला दोघांना बे के बे दोन दोन शून्य आलं काही शून्य आलं काही विषय नाही लिहायचा. बेत्रिक सहा आणि इथं बघा इथं परत बे दोने चार पाच दोन चार गेला एक उरला इथं लिहिला आणि परत दहा आला एक आणि शून्य दहा झाला बेपंचे दहा हे बघा. तर आपलं उत्तर तुम्हाला लगेच कळलेलं आहे 13 बाय, कारण याला पुढं आपण भाग देऊ शकत नाही. 13 आणि ह्या प्राईम नंबर आहे त्यांना भाग देऊ शकत नाही. 5 देऊ शकतो 13 देऊ शकत नाही आपण. 13/25 ह्या उत्तर दिसतंय का तुम्हाला इथं? येस. तर दिस इज आवर 13/25 जे आहे हे आपलं आन्सर इज द करेक्ट 13 आलेलं. अशा मित्रांनो सोपी पद्धत आहे. पद्धत काय आहे माझी ती बघत जा. याच्या पुढं अजून आपण 2 ते 3 लेक्चर घेणार आणि त्याचं आपलं जे पार्ट 2 जो आहे लेसन नंबर 2 संपेल. हे झालेलं आहे सद्यस्थितीमध्ये. मी आता एवढंच बोलतो आणि पुढच्या व्हिडिओला पुन्हा घेऊन येऊ. पुन्हा आपलं हे जे चॅप्टर कंटिन्यूअस करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. टेक केअर. थँक्यू.